अभी सध्या जळगावमध्ये, जळगाव जामोदमध्ये, हे जळगाव विदर्भामधला जो तालुका आहे, जळगाव जो जिल्हा आहे तो खानदेशमध्ये खूप मोठा जिल्हा आहे, तो वेगळा आणि हा वेगळा. सकाळचे 8 वाजले, आम्ही आलो आहे नाश्ता न्यायला. हे शेगावपासून फक्त 50 किलोमीटरवरती आहे आणि इकडं शेगावची कचोरी खूप फेमस आहे. तर आम्ही तेच न्यायला आलो आहे, मस्त शेगावची कचोरी. गरमागरम तेल चालू आहे, तर तळायची आहे. अशी कचोरी बनवतात ते, मस्त मस्त कचोरी टाकल्या जाते तेलामध्ये. ये शेगा कचोरी वही है ना. ये क्या कांदा रहता है इसमें, कांदा कचोरी सगळी कडे मिळते, खूप जास्त फेमस. मस्त गरम गरम तेलामध्ये दिसते. तेल बघितलं की असं वाटतं ते पाक झाला आहे त्याचा, साखरेचा एवढं घट्ट झालेलं आहे. सकाळचे 8 वाजले तरी पण थोडीशी थंडी पडलेली इकडे पण. हा जो भाग आहे हा सातपुडा पर्वताच्या जवळचा भाग आहे. जवळपास 30 किलोमीटर जरी गेला तरी सातपुडा पर्वत लागतो. आता मस्त फुकणार त्या कचोऱ्या, तळम तळम. त्यांनी गॅस बंद केलाय, तोंडाला पाणी आलंय. स्पेशल कचोरा आहे शेगावच्या कचोरी म्हणून फेमस आहे. तर त्यासाठी सकाळी सकाळी उठून आलो फक्त कचोरी खायला. इथं बस स्टँड आहे जळगाव जामोदचं, ज्यामध्येच्या पुढे एक गाव आहे दुसरंवालं मोठं गाव आहे आणि जळगाव तालुका आहे पण त्याला त्याच्यामुळे जळगाव जामोद म्हणतात. कचोरी आयटम सगळीकडेच फेमस आहे, एकदम मोठे पण आहे, समोसा पण आहे.